अभिमान संस्कृतीचा, ध्यास परिवर्तनाचा, वर्तमानातील समस्यांचा परखड वेध घेण्यासाठी पहा फक्त संकल्प न्यूज मराठी। नमस्कार, मी ईशा, आपण पाहत आहे संकल्प न्यूज मराठी। अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील कुमठे गावचे गिर्यारोहक रोहित जाधव यांनी नाशिक जिल्ह्यातील शीतकडा धबधब्यावरील तब्बल 350 फुटांचा रॅपलिंगचा थरार सुरक्षितपणे अनुभवलाय आणि यानंतर त्यांनी तिरंगा फडकवित 75वा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा केला। आपण पाहूयात त्यांच्या या धाडसी मोहिमेसंदर्भातला संकल्प न्यूज मराठीने घेतलेला सविस्तर आढावा। ही धाडसी मोहीम सांगली, कोल्हापूर, चिपळूण या पूरग्रस्त भागातील नागरिकांचे प्राण वाचवणारे NDRFचे जवान आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये ज्या खेळाडूंनी आपल्या भारत देशाला मेडल मिळवून दिले अशा सर्व खेळाडूंना समर्पित केली गेली। या मोहिमेची सुरुवात उमराणे गाव, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक येथून झाली। अर्ध्या तासाची पायपीट करून नदीपात्र ओलांडले की शीतकडा धबधबा येतो। पहिला 10 फुटी खडकाळ टप्पा संपल्यानंतर धबधब्याचे मनात धडकी भरवणारे रौद्ररूप दिसते। रॅपलिंगचा उतार झाल्यावर कड्यावर चित्तथरारक अनुभूतीसाठी या ठिकाणी चेहरा खडकाच्या दिशेने आणि पाठ दरीच्या दिशेने करून शरीरावर दोरीच्या साह्याने नियंत्रण ठेवून दरीच्या दिशेने झुकावे लागते। पहिला 100 फुटांचा टप्पा पार करताना हातातील दोरी वरती ओढून शरीर खाली घ्यावे लागते। शेवटचा 80 फुटांचा टप्पा हा धबधब्याच्या पाण्यातून गेल्याने रॅपलिंगचा हा अनुभव चित्तथरारक ठरतो। अखेर सर्व आव्हानांना सामोरे जात साताऱ्याचे गिर्यारोहक रोहित जाधव जळगावमधील पुणे येथे DRDO RDE येथे कार्यरत असलेले प्रदीप बारी आणि नाशिक येथील दर्शन कापडणीस या गिर्यारोहकांनी टीम पॉइंट ट्रेक ॲडव्हेंचर्सच्या चेतन शिंदे, जॉकी साळुंखे, चेतन बेडकोळी, अमोल तेलंग, सौरव भगत, अर्चना गडते या गिर्यारोहकांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षितपणे ही मोहीम फत्ते केली। आव्हानांचा सामना करीत अखेर ही मोहीम फत्ते करण्यात आली। तब्बल 350 फुटांचे चित्तथरारक रॅपलिंग, धुक्यात हरवलेला परिसर, मुसळधार पाऊस, ओले कातळकडे, निसरडी पाऊलवाट, शेवाळलेले खडक, हुरहुडी भरवणारी थंडी, कधी दोरीच्या साह्याने तर कधी काठीच्या साह्याने एकमेकांना आधार देत सुरक्षितपणे नदीपात्र ओलांडणे अशी अनेक आव्हाने या मोहिमेत होती। गिर्यारोहण हा शब्द गिरी या मराठी शब्दापासून तयार झाला आहे। गिरी म्हणजे पर्वत, ट्रेकिंग अथवा भ्रमंती हा इंग्रजी शब्द असून मराठीत आता रूढ झालेला आहे। मराठीत गिर्यारोहण, दुर्गभ्रमण, निसर्गभ्रमण असे विविध शब्द प्रचलित आहेत। गेल्या काही दशकांत भारतात, विशेषतः महाराष्ट्रात ट्रेकिंगने जोर धरलेला आहे। गिर्यारोहण पर्वतावर चढण्याचे शास्त्र किंवा कला, एक साहसी, कठीण व अत्यंत कार्यक्षमतेचा खेळ म्हणून आज त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। अखिल भारतीय क्रीडा मंडळानेही त्यात एक क्रीडा प्रकार म्हणून रीतसर मान्यता दिली आहे। गिर्यारोहणात 10-15 मीटर उंची टेकडी चढण्यापासून ते माउंट एव्हरेस्ट सारखे उंच शिखर चढण्यापर्यंतचे सर्व प्रकार येतात। त्यासाठी विशेष प्रशिक्षणाची, कुशलतेची व योग्य त्या साधन सामग्रीची आवश्यकता असते। या गोष्टींच्या अभावी गिर्यारोहण घातक ठरण्याचा संभव असतो। गिर्यारोहणाची प्रेरणा ही निसर्गावर विजय मिळवण्याची, जे अजिंक्य दिसते ते जिंकण्याची मानवाची नैसर्गिक इच्छा, त्याची साहसी वृत्ती, अज्ञात क्षेत्राचे संशोधन करण्याची त्याची जिज्ञासा या गिर्यारोहणाच्या प्रेरक शक्ती। हे तंत्र खूप उंचावर वापरत असल्याने संरक्षणाशिवाय खाली उतरण्यास धोकादायक असते।